नमस्कार। सतत हसणारी आणि मस्ती करणारी अभिनेत्री म्हणजेच आई कुठे काय करते या मालिकेतील ईशा देशमुख या व्हिडिओमध्ये आपण तिच्याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। पाहूयात ईशाची पर्सनल माहिती। तिचं खरं नाव आहे अपूर्वा गोरे आणि जन्म 25 मार्च 1996 चंद्रपूर महाराष्ट्रामध्ये झाला। 2022 नुसार तिचं सध्याचं वय आहे 26 वर्ष। तिने केमिकल इंजिनिअरिंगपर्यंत आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे आणि तिला गायनाची आणि डान्स करण्याची खूपच आवड आहे। तिचे सध्या इंस्टाग्रामवर 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ती मालिकेमध्ये काम करण्यासाठी एका एपिसोडचे 15,000 रुपये चार्ज करते। पाहूयात अपूर्वाचा आत्तापर्यंतचा करिअर प्रवास। अपूर्वाला लहानपणापासूनच अभिनय आणि नाट्यक्षेत्राची खूपच आवड होती। त्यासाठी तिने कॉलेजमध्ये असताना खूप साऱ्या नाटकांमध्ये भाग घेतला आणि त्यासाठी तिला खूप सारे पुरस्कार देखील मिळालेले आहेत। नंतर अपूर्वाने मराठी टी व्ही विश्वात प्रवेश केला। तिची पहिली मालिका ती फुलराणी यामध्ये गुड्डीची भूमिका तिने उत्तमरित्या साकारली। नंतर तिने वागळे की दुनिया या हिंदी मालिकेमध्ये काही एपिसोडसाठी काम केलं आहे। तर सध्या ती आपल्याला आई कुठे काय करते या मालिकेमध्ये ईशा देशमुखची भूमिका करताना दिसत आहे आणि ही तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे। पाहूयात अपूर्वाच्या फॅमिलीविषयीची माहिती। अपूर्वाचे वडील, अपूर्वाची आई आणि अपूर्वाचा मोठा भाऊ अंकित गोरे। तर अशी आहे अपूर्वाची सुंदर आणि हॅप्पी फॅमिली। तर तुम्हाला अपूर्वाचा आई कुठे काय करते मालिकेतील ईशा देशमुखची भूमिका कशी वाटते जरूर कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।